सुगंध जाधव त्यांचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत. स्टँडिंग कमिटीचं चेअरमनपद दिलेलं आहे. कुलदीप बौद्ध असल्यामुळं त्यांना महापौराची संधी आली त्यावेळेला सुद्धा त्यांना ती संधी ते दिली नाही. त्यांच्या मिसेजलाही महापौर बनण्याची संधी आली होती त्यावेळेला ती दिली नाही. उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यामुळं बी जे पीला सुद्धा आपला उमेदवार जाहीर करावा लागला. तर शिवसेनेने कदाचित जर आपली उमेदवारी जाहीर केली नसती तर कदाचित रानापूर इलेक्शन होऊ शकली असती. परंतु शिवसेनेने अगोदरच आपला कॅन्डिडेट अनाऊन्स केलेला होता आणि त्यामुळं बी जे पीला सुद्धा आपला उमेदवार उभा करावा लागलेला आहे. आणि बी जे पीकडे तेवढी मोठी ताकद आहे त्यामुळं तिसरी जागा जी आहे ती निवडून आणण्याचा आपला प्रयत्न आहे. एक तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो हा पक्ष आहे या येणाऱ्या महानगरपालिकेच्या त्या निवडणुकीमध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, या सगळ्यांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाची बी जे पीसोबत युती होणार आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला काही जागा अनेक सगळ्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण बोललेलो आहोत, चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी बोललेलो आहोत आणि आज कदाचित चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी माझी चर्चा होणार आहे आणि त्याच्यामध्ये या निवडणुकीच्या संबंधामध्ये सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला चांगला वाटा मिळाला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक 35 ते 36 जागा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि त्यामध्ये जवळजवळ 18 ते 20 जागा ज्या आहेत त्या निवडून आणायच्या अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईची महानगरपालिका शिवसेनेकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न नक्की आमचा आहे. मागच्या वेळेलासुद्धा जवळजवळ 82 जागा ज्या आहेत या बी जे पीच्या निवडून आल्या होत्या आणि बी जे पीने बिनशर्त जो पाठिंबा आहे तो शिवसेनेला दिला होता. त्यामुळं शिवसेनेची सत्ता जी आहे ती सध्या महानगरपालिकेमध्ये आहे. पण मुंबईचा विकासाकडं त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. प्रत्येक वेळेला पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आणि मुंबई तुंबत असते त्यामुळं मुंबईची तुंबई करण्याचा जो प्रयत्न आहे तो सातत्यानं शिवसेनेकडून झालेला आहे आणि त्यामुळं मुंबईच्या विकासाकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि म्हणून शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर आपल्याला माहीत आहे की आपले यशवंत जाधव जे आहे ते यशवंत जाधव त्यांचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत. 4 वेळेला त्यांना स्टँडिंग कमिटीचं चेअरमनपद दिलेलं आहे. पण ते बौद्ध असल्यामुळं त्यांना महापौराची संधी आली त्यावेळेलासुद्धा त्यांना ती संधी ते दिली नाही. त्यांच्या मिसेजलाही महापौर बनण्याची संधी आली होती त्यावेळेलाही ती दिली नाही.